रोखठोक पत्रकारिता, निर्भीड बाणा आणि कणखर भूमिका असणाऱ्या बातम्यांसाठी आजच न्यूज 24 सह्याद्रीला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा। शहराची खबरबात या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर। नमस्कार, मी राणी, आपण पाहतायत न्यूज 24 सह्याद्री। पाहुयात अहमदनगर शहरातील महत्त्वपूर्ण बातम्यांचा आढावा शहराची खबरबातमध्ये। उपाधीक्षक मेघश्याम डांगे आणि पोलीस उपनिरीक्षक रौफ शेख यांची कामगिरी इतरांसाठी प्रेरणादायी असून जिल्हा पोलीस दलासाठी ही मोठी अभिमानाची गोष्ट आहे, असे प्रतिपादन पोलीस अधीक्षक ओला यांनी केले। पोलीस दलात उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल राष्ट्रपती पदक मिळवणारे प्रभारी पोलीस उपाधीक्षक मेघश्याम डांगे आणि पोलीस अधीक्षक कार्यालयातील वाचक शाखेचे पोलीस उपनिरीक्षक रौफ शेख यांचा स्नेहबंद सोशल फाउंडेशनच्या वतीने सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला। यावेळी पोलीस अधीक्षक ओला बोलत होते। हा सत्कार पोलीस अधीक्षक कार्यालय येथे क्राईम मीटिंग मध्ये करण्यात आला। या प्रसंगी श्रीरामपूरच्या अपर पोलीस अधीक्षक स्वाती भोर, स्नेहबंध फाउंडेशनचे अध्यक्ष उद्धव शिंदे, शिल्पकार बालाजी बल्लाळ आदी उपस्थित होते। भूमी अभिलेख कार्यालयातील सिटी सर्वे ऑफिसमध्ये एक संतापजनक प्रकार समोर आला असून या ठिकाणी कार्यालयातच कार्यालयीन कामकाजाच्या वेळेत चक्क एका अधिकाऱ्याचा वाढदिवस साजरा होत असतानाचे छायाचित्र आणि व्हिडिओ सध्या चांगलाच व्हायरल होतोय। एकीकडे संपूर्ण कार्यालय रिकामे असून सर्व कर्मचारी अधिकारी वाढदिवस साजरा करण्यात मग्न दिसत आहेत, जनता मात्र अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची कामासाठी वाट पाहत ताटकळत उभे असल्याचे चित्र या व्हिडिओमधून दिसून येत आहे। दरम्यान हा व्हिडिओ अहमदनगर शहरातील सामाजिक कार्यकर्ते संदीप भांबरकर यांनी चित्रित केला असून तो सध्या चांगलाच व्हायरल होतोय। या ठिकाणी कामकाज सोडून नागरिकांना ताटकळत ठेवत वाढदिवस साजरा करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर आणि अधिकाऱ्यांवर योग्य ती कारवाई करावी अशी मागणी देखील संदीप भांबरकर हे वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे करणार असल्याचे समोर आलं आहे। महानगरपालिकेचे हक्काचे नाट्यगृह व्हावे यासाठी आपण सातत्याने पाठपुरावा केला, निधी मिळवण्यासाठी प्रयत्न केले। या उपक्रमाला मूर्त स्वरूप येत असून शहरातील सांस्कृतिक आणि नाट्य चळवळीला हक्काचे नाट्यगृह असणे अत्यंत गरजेचे असल्याने ही कलाकारांची रास्त मागणी असून वीज, रस्ते, पाणी या मूलभूत गरजा असून तितकेच सांस्कृतिक क्षेत्राला गती देणे गरजेचे आहे। कलाकार आणि त्यांची कला, त्यांचे विचार आपण जपले पाहिजे, हाच आपल्या शहराचा सांस्कृतिक ठेवा आहे। अहमदनगर शहरातील कलाकार आपले नावलौकिक वाढवित असून त्यांना बळ देणे हे मी माझे कर्तव्य समजतो। यापुढील रंगभूमी दिन आपल्या हक्काच्या नाट्यगृहात व्हावा यासाठी मी प्रयत्नशील राहील, असे प्रतिपादन आमदार संग्राम जगताप यांनी केले। अमिष दाखवून अल्पवयीन मुलीला पळवून नेऊन तिच्यावर अत्याचार करण्यात आला असून भिंगार कॅम्प पोलिसांनी पीडित अल्पवयीन मुलीची सुटका करीत पळवून नेऊन अत्याचार करणाऱ्या युवकाला अटक करण्यात आली आहे। योगेश कचरू गायकवाड असे अटक केलेल्या युवकाचे नाव असून त्याला न्यायालयाने 5 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे। दरम्यान नगर तालुक्यातील एका गावातील अल्पवयीन मुलीला 31 ऑक्टोबर रोजी सायंकाळी एका युवकाने पळवून नेले होते। या संदर्भात 1 नोव्हेंबर रोजी पीडित मुलीच्या आईने भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून भारतीय दंडविधान कलम 363 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता। युतीचा पाठलाग करणे तरुणाला चांगलेच भोवले असून सप्टेंबर 2021 पासून ऑक्टोबर 2022 पर्यंत वेळोवेळी पाठलाग करून युतीच्या मनामध्ये लज्जा उत्पन्न होईल असे वर्तन केल्याप्रकरणी येथील तोफखाना पोलीस ठाण्यात अविनाश बाजीराव भानगडे राहणार कोर्टगल्ली नगर याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून उपनगरात राहणाऱ्या पीडित युतीने फिर्याद दिली आहे। दरम्यान फिर्यादी युती शाळेत असल्यापासूनच अविनाश भानगडे याला ओळखत होती। आणि आता या बातमीसह शहराची खबरबात मध्ये इथेच थांबूयात, मात्र तुम्ही पाहत रहा न्यूज 24 सह्याद्री। शहराची खबरबात या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर।